नमस्कार, मी अभिजित गोमंतक चाय विनिंग बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या बुलेटिनची सुरुवात करतोय आपल्यासाठी एक आनंददायी आणि तितक्याच महत्त्वाच्या बातमीने। आपला जो समुद्र पर्यटनाचा मौसम आहे गोव्यातला, त्याला आजपासून प्रारंभ होतोय। आज मुरगाव बंदरात एक जहाज आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की या मौसमासाठी आपण सर्वजण वाट पाहत असतो, कारण गोव्याचं बरंच अर्थकारण आपल्या यावरती अवलंबून असतं। विदेशी पर्यटक लाखोच्या संख्येनं गोव्यात येत असतात या मौसमासाठी, पण कोविडमुळं 2020 हा मौसम होऊ शकला नव्हता, जो पर्यटन समुद्र पर्यटनाचा मौसम आहे। आणि याही वर्षी 30 धास्ती होती की याही वर्षी तो मौसम जो आहे समुद्र पर्यटनाचा तो होईल की नाही। पण आजपासनं 1 ऑक्टोबरपासनं आज मुरगाव बंदरात जहाज आली, पण 1 ऑक्टोबरपासनं या मौसमाला सुरुवात होणार आहे। आज जी जहाज आली ती जवळपास 600 क्रूज आणि 1500 प्रवासी घेऊन मुरगाव बंदरात दाखल झालेली आहे। 1 ऑक्टोबरपासून 7 एप्रिल 2022 या हा मौसम सुरू असणार आहे, आणि यावेळेस लाखो पर्यटक गोव्यात या मौसमासाठी येतील असा अंदाज व्यक्त केलेला जात आहे। कोरोनामुळे मागच्या वर्षी हा मौसम होऊ शकला नव्हता, पण आता मात्र त्या मौसमाला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे। पुढची बातमी आहे अर्थातच पावसाच्या संदर्भात। आपल्याला माहिती आहे की राज्यात जे गुलाब नावाचं जे वादळ आलं होतं, राज्यासह देशाला याचा बऱ्याच प्रमाणात फटका बसला होता। महाराष्ट्र, मुंबई, गोवा, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या सर्व राज्यांना या वादळाचा फटका बसला होता, पण आता मात्र ते वादळ थोडंसं शमताना दिसतंय। पण आज जर आज पाहिलं तर आज गोव्यात पावसाच्या काही वरुणराजा थोड्या प्रमाणात बरसलेला दिसला। पावसाच्या सरी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसही होता। आज संध्याकाळपर्यंत त्या वादळाची ते जे गुलाब वादळ आहे ते राज्यात राहणारच आहे, पण हे जोपर्यंत हा वादळ संपत नाही तोपर्यंत आणखीन एक नवीन वादळ राज्यासमोर येऊ घातलेलं आहे। 30 तारखेपर्यंत आपलं जे गुलाब वादळ आहे, जे अख्ख्या देशभर ज्याने थैमान घातलेलं आहे, तो वादळ 30 तारखेपर्यंत शमणार, गुजरातमध्ये जाऊन शमणार असल्याची माहिती मिळत होती। पण मग आता सर्वांना असं वाटत होतं की आता पाऊस थांबेल किंवा जो आज जो मुसळधार पाऊस झाला होता तोही थांबेल, पण आता गुलाब संपत आणखीन एक नवीन वादळ आपल्या राज्याच्या दारावरती येऊन घेतलं, ते म्हणजे शाहीन वादळ आहे। पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा निर्माण होतोय, आणि आपल्या राज्याला या शाहीन जे वादळ आहे त्याचा फटका बसेल। पुढे ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाला जाईल, पण गोवा मार्गे हे वादळ जाईल, आणि त्या अनुषंगाने 30 तारखेच्या नंतरही काही प्रमाणात आपल्याला पाऊस हा आपल्या राज्यात बरसणारच आहे। पण जे गुलाब वादळ आहे त्याचा फटकाही आज बऱ्याच प्रमाणात बसलेला दिसतोय। उद्यापर्यंत ते वादळ राज्यात राहणार आहे आणि त्यानंतर ते गुजरातमध्ये जाऊन थांबेल अशी शक्यता वर्तवली जात आहे मौसम विभागातर्फे। या पुढची बातम्या आहेत अर्थातच गोवा इलेक्शन 2022 संदर्भातल्या। निवडणूक आणखीनही 6 महिन्यावरती आहे, पण निवडणुकीचे जे रणशिंग आहेत ते मात्र प्रत्येक पक्ष आत्तापासूनच नव्हे खूप दिवसापासूनच फुटताना दिसतोय। कारण आपल्याला माहिती आहे की युती, आघाड्या, दावे, प्रतिदावे, आरोप, प्रत्यारोप हे अनेक दिवसापासून चालू आहेत। काल तर गोव्याच्या राजकारणातली एक दोन दिवसापूर्वी एक महत्वाची बातमी घडली। गोव्याचे माजी मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेस पक्षात गेले। तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात येईल का आणि आलाच तर त्याचा काय फायदा होईल हा प्रश्न सर्वांना सतावत होता, पण तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात आलाही आणि माजी मुख्यमंत्र्यांना त्याने आपलं गोट्यात केले। त्याच अनुषंगानं बऱ्याचशा घडामोडी घडताना दिसत आहेत आपल्याला। त्याच्यावर तृणमूल काँग्रेसची काँग्रेसने धास्ती घेतली आहे का? आपल्याला आठवते यापूर्वी मी सांगितलं होतं की जे गोव्यातलं भाजप पक्ष आहे किंवा काँग्रेस पक्ष आहे, सत्ताधारी भाजप असू द्या किंवा विरोधातलं काँग्रेस असू द्या, तृणमूलची धास्ती घेणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि तसंच होताना दिसतंय। कारण आत्तापर्यंत काँग्रेस शांत होतं, पण आता काँग्रेस युती आणि आघाडीसाठी चाचपणी करतोय। गोव्यातला फॉरवर्ड पक्ष असू द्या किंवा राष्ट्रवादी या हे जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याशी युती करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे जे काँग्रेसचे नेते आहेत प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी सांगितलंय की आम्ही आमच्या समविचारी पक्षासोबत युती करायला तयार आहोत। पण यालाच प्रतिउत्तर देताना काँग्रेस आणि फॉरवर्ड पक्षाकडनं यावरती काहीही स्टेटमेंट आलेलं नाहीये, आणि त्यांनी एक मिश्किल टिप्पणी जी आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डिसोजा, फिलिप डिसोजा यांनी केली की तुम्हाला तृणमूल काँग्रेस आल्यानंतर युतीशी आठवण झाली, आत्तापर्यंत तुम्ही युतीसोबत युतीबाबत किंवा आघाडीबाबत कुठलीही चर्चा केली नाही, काँग्रेस सोबळावर लढणार का याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नव्हतं। पण तृणमूल काँग्रेसचा राज्यात प्रवेश पाहता तुम्ही आत्ता युती आणि आघाडीसाठी साकडं घालताय, पण युती आणि आघाडीचा प्रश्न हे देशातले केंद्रातले नेते ठरवतील असं राष्ट्रवादीकडनं सांगण्यात आलं, आणि गोवा फॉरवर्ड पक्षाकडनंही याबाबत काही अधिकृत सूचना दिलेली नाहीये। मग येत्या पक्षात काँग्रेस कुणाला घेऊन सोबत लढणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दुसरी बातमी आहे शिवसेनेच्या गोटातनं।
शिवसेना ही जो पक्ष आहे महाराष्ट्रातला तीही आपल्या राज्यात निवडणूक लढवणार हे अगोदरच त्यांचे जे राष्ट्रीय नेते आहेत खासदार आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं संजय राऊत यांनी. पण आज ते गोवा दौऱ्यावर आलेले आहेत आणि शिवसेना गोव्यात 22 जागा लढवणार असल्याचं विधानसभेच्या 22 जागा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे उद्धव ठाकरे ते पक्षप्रमुख सुद्धा आहेत त्यांनी त्यांची इच्छा आहे की गोव्यात आपण विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे. पश्चिम बंगालमध्येही ते लढणार होते पण कालांतराने त्यांनी नाही सांगितलं. तर उत्तर प्रदेश असू द्या किंवा गुजरात असू द्या त्या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे पण गोव्यात मात्र 22 जागा लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी म्हणा आपल्या नेत्यांसोबत बैठकी करण्यासाठी पक्ष कार्यालयाचे काही ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी संजय राऊत आज गोव्यात आलेले आहेत. 2 दिवसाच्या गोव्यात दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या ते गोव्यात थांबणार आहेत. या गोवा मुक्कामी शिवसेनेचे काय काय निर्णय असतील आणि विधानसभेला शिवसेना कशी सामोरी जाईल युती करून आघाडी करून की आणखी काही की स्वबळावर शिवसेना गोव्यात लढेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी तिसरी अर्थातच हेही राजकारणाशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे आपले काँग्रेसचे जे माजी मुख्यमंत्री आहेत लुईझिन फालेरो यांनी 2 दिवसापूर्वी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तुम्हाला आठवते की त्यांनी एक स्टेटमेंट ही केली होती की काही दिवस थांबा बरेचसे नेते तृणमूलमध्ये प्रवेश करण्यासाठी येतील. आज ते स्वतः पश्चिम बंगालमध्ये आहेत. ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील असं बोललं जातंय. पण यासोबतच गोव्याचे आणखी 3 महत्वाचे नेते आहेत जे प्रवेश करणार होते. त्यातलं एक नाव म्हणजे आमदार अलेक्स रेजिनाल्ड आहे. दुसरं नाव म्हणजे आमदार अग्नोलो फर्नांडिस आणि माजी महापौर सुरेंद्र फुतोर्दा हे 3 नेते आहेत जे काही अटीवरती तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पण त्यांचा प्रवेश आणखी निश्चित नाहीये. त्यांचा प्रवेश लांबणीवर पडलाय. पण आज जे माजी मुख्यमंत्री गोव्यात आहेत ते तृणमूलमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच काय तर इलेक्शन निवडणूक आपली लांब आहे पण या सर्व घडामोडी राज्यात आत्तापासून घडत आहेत. मग सर्व गोमंतकीय हेच विचार करतायत की येणारी निवडणूक कशी असेल. आजचं बुलेटिन आजच्या महत्वाच्या बातम्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी गोमंतकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा.